अंबरनाथ रेल्वे स्थानकात आग लागल्याची घटना घडली आहे. या आगीमुळे कर्जतकडे जाणारा रेल्वे मार्ग पूर्णपणे बंद झाला आहे. अंबरनाथ रेल्वे स्थानकात कर्जत दिशेला रेल्वे रुळाच्या बाजूलाच रेल्वेची इलेक्ट्रिक साहित्य ठेवण्याची केबिन होती. या केबिनमध्ये असलेल्या वायर्सला आज दुपारच्या सुमारास अचानक आग लागली. या आगीमुळे धुराचे लोट मोठ्या प्रमाणात निघू लागले. त्यामुळं कर्जतकडे जाणारा रेल्वे मार्ग बंद करण्याची वेळ रेल्वेवर आली. या आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवलं होतं. मात्र यामुळे कर्जतकडे जाणारा रेल्वे मार्ग साधारण अर्धा तास बंदच होता. दरम्यान अंबरनाथ रेल्वे स्थानकात एक मेल एक्सप्रेस उभी करून ठेवण्यात आली होती. या ठिकाणी आपण बघतोय अंबरनाथ रेल्वे स्टेशनचा हा जो पूर्ण एरिया आहे त्यांच्या हद्दीमधलाच आहे. ट्रेनच्या पाठीमागे एक मोठी कॅबिन आहे, पत्रावजा अशी मजबूत कॅबिन आहे. त्या ठिकाणी आतमध्ये इलेक्ट्रिकच्या मोठमोठ्या केबल्स आणि अदर इन्स्टॉलेशन केलेलं आहे. त्याला अर्ध्या तासापूर्वी शॉर्ट सर्किटने प्रचंड आग लागलेली होती. पट या ठिकाणी आल्यानंतर आम्ही बघतो की पॉवर सप्लाय बंद करणं महत्त्वाचं असते. तर अडचण सुरुवातीला आली की बाबा जो तो सांगत होता की हा आमचा एरियाने हा MSEBचा आहे, तर असे या आपसापसामध्येच झालं. बट शेवटी आता आम्ही त्यावरती कंट्रोल केलेला आहे. आग पूर्णतः विझलेली आहे. 2-3 ट्रेनचा खोडंबा झालेला होता, त्यासुद्धा आता आपण पाठीमागे बघतो रेग्युलर सुरू करण्यात आलेली आहे. किती फायर ब्रिगेड आल्या होत्या कामाला? या ठिकाणी आपण दोन्ही अंबरनाथ पश्चिमेची पण आणि अंबरनाथ पूर्वेची दोन्ही टीमला या ठिकाणी बोलावलेलं आहे आणि आगीला आता पूर्ण कंट्रोल केलेलं आहे. नाव आणि पद? मी भागवत सोनवणे, अग्निशमन दल प्रमुख. अभय शर्मासह शीतल मोरे, मेट्रो न्यूज, अंबरनाथ. मॅक्सलाईफ हॉस्पिटल जे उल्हासनगरमध्ये केंद्रित आहे, हे बेसिकली उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर आणि त्याच्या बियॉन्डचे जे एरियाज आहे याच्यासाठी एक टर्शरी रेफरन्स सेंटर करून काम करत आहे. एकमेव हॉस्पिटल आहे जिकडे आपला एकच रूफमध्ये सिटी स्कॅन, कॅथलॅब मशीन, डायलिसिस मशीन, इकोग्राफी प्लस सोनोग्राफी हे सर्व सुविधा अवेलेबल असतं. प्लस एक न्यूरो इंटरव्हेन्शन टीम आहे अंडर डॉक्टर विवेक अगरवाल सर, जे आपल्याकडे इमर्जन्सी केसेसमध्ये हेड इंजुरी केसेस झाले किंवा स्पाईन इंजुरी केसेस झाले त्यामध्ये इमर्जन्सीमध्ये ऑपरेट आपल्याला करता येतात, ज्यामुळे पेशंटचा जीव आपल्याला वाचवता येतं. प्लस आपल्याकडे जे बाकीचे जे गव्हर्नमेंट स्कीम्स आहे, जसं महाराष्ट्र पोलीस आहे, CGHS आहे, सेंट्रल गव्हर्नमेंट हेल्थ स्कीम, प्लस ESICचे पेशंट्स जे असतात, ते सेंट्रल रेल्वेचे पेशंट असतं, ते सर्व पेशंटला प्लस चीफ मिनिस्टर रिलीफ फंडमध्ये पण आपण एनरोल्ड आहे. तुमच्या परिसरातील काही समस्या असेल किंवा काही माहिती असेल, तसंच तुमच्या संस्थेची अल्पदरात जाहिरात द्यायची असेल, तर मेट्रो न्यूजला संपर्क करा. आमचा मोबाईल नंबर आहे 7517000525. आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आपल्या हक्काच्या असलेल्या मेट्रो न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा. तसंच व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर आणि लाईक करा. धन्यवाद.